नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। हे जे आहे ते प्रॅक्टिकल नंबर 3 आणि आपले शेवटचं प्रॅक्टिकल असेल। आपल्याला साधारणपणे 3 प्रॅक्टिकल सबमिट करायचे आहेत आणि या 3 प्रॅक्टिकलमधलं हे शेवटचं आणि तिसरं प्रॅक्टिकल। ऑलरेडी आपण याच्यापूर्वी 2 प्रॅक्टिकल्स घेतलेले आहेत। प्रॅक्टिकल नंबर 1 जे मीन्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशनवरती होतं, दुसरं प्रॅक्टिकल जे होतं ते टाईप्स ऑफ कम्युनिकेशनवरती होतं आणि हे तिसरं प्रॅक्टिकल आहे जे आपण घेणार आहोत। आणि या प्रॅक्टिकलचं टायटल आहे सॉफ्ट स्किल्स। आणि सॉफ्ट स्किल्समध्ये सुद्धा बरेचसे सॉफ्ट स्किल्स आपल्या एस वाय बीकॉमच्या BCA या विषयासाठी आहेत, परंतु त्याच्यापैकी आपण एकच सॉफ्ट स्किल या प्रॅक्टिकलसाठी घेतो आहे, ते म्हणजे इंटरव्ह्यू। जनरली तसे 64 सॉफ्ट स्किल्स आहेत, त्याच्यापैकी 7 प्रॅक्टिकल तुमच्या सिलेबसला आहेत आणि त्या 7 पैकी 1 आपण प्रॅक्टिकलसाठी घेतो आहे। त्याच्यासाठी जे टायटल आपण घेतलं आहे प्रॅक्टिकल नंबर 3 साठी, ते टायटल आहे सॉफ्ट स्किल आणि इंटरव्ह्यू। आपण बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू देत असतो किंवा इंटरव्ह्यू घेत असतो, तर इंटरव्ह्यू घेत असताना किंवा देत असताना कोणतं स्किल्स तुमच्याकडे असलं पाहिजे, दॅट आय एम गोईंग टू डिस्कस अँड दॅट आय एम गोईंग टू हायलाईट हिअर इन दिस प्रॅक्टिकल। तर नेहमीप्रमाणे ह्यालासुद्धा ऑब्जेक्टिव्ज आहेत। ऑब्जेक्टिव्ह नंबर 1 जे आहे ते आहे टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ सॉफ्ट स्किल, आणि दुसरं प्रॅक्टिकल जे आहे टू अंडरस्टँड द टाईप्स ऑफ इंटरव्ह्यू। सॉफ्ट स्किलमधलाच इंटरव्ह्यू हा एक प्रकार आहे, त्याच्यामुळे आपण इंटरव्ह्यूवरती जास्त फोकस करतो आहे। पहिल्यांदा आपण सॉफ्ट स्किल्सची कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि दुसरं जी गोष्ट आपण करणार आहोत ते इंटरव्ह्यूचे प्रकार आपण समजून घेणार आहोत। याचा जो मोड ऑफ द प्रॅक्टिकल आहे तो सेम आहे लायब्ररी असाइनमेंट। तुम्हाला हे सुद्धा प्रॅक्टिकल, लायब्ररी असाइनमेंट आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहिती गोळा करून तुम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे। त्यानंतर नेम ऑफ द गाईड हा प्रत्येक ठिकाणी सेम राहणार आहे, गाईडचं नाव प्रत्येक ठिकाणी सेम राहील। इथे तुम्हाला माझंच नाव लिहायचं आहे, डॉक्टर जनार्दन पवार। आणि शेवटचा जो मुद्दा आहे पहिल्या पानावरचा तो म्हणजे डेट, आणि ह्याची डेट आहे 14 ऑक्टोबर 2021। साधारणपणे प्रॅक्टिकल नंबर 3 पासून ते डेटपर्यंत 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत हे तुमचं पहिलं पान असेल, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीत बदल करायचं नाही। ज्यावेळेस तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल लिहायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला या मुद्द्यांचा आवर्जून विचार करायचा आहे, आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथं लिहिलं आहे पॉईंट्स टू बी कवर्ड। तुम्हाला कोणते पॉईंट्स याच्यामध्ये कवर करायचे आहेत किंवा लक्षात घ्यायचे आहेत ते आवर्जून मी इथे लिहिलेलं आहे। त्या सर्व मुद्द्यांचा विचार करूनच तुम्हाला प्रॅक्टिकल लिहायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचे याप्रमाणे पॉईंट्स नसतील त्यांना मी मार्क्स देणार नाही, लक्षात ठेवा। तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ सॉफ्ट स्किल्स। सॉफ्ट स्किल्सचं मीनिंग लिहायचं आहे, इंट्रोडक्शन लिहायचं आहे, डेफिनेशन्स लिहायचे आहेत। साधारणपणे 2-3 डेफिनेशन्स इथं अपेक्षित आहेत। त्यानंतर सॉफ्ट स्किल म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लिहायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ सॉफ्ट स्किल लिहायचं आहे, सॉफ्ट स्किल्सचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय महत्त्व आहे किंवा सॉफ्ट स्किल कसं महत्त्वपूर्ण ठरतं ज्यावेळेस आपण कम्युनिकेट करत असतो किंवा ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो, तर त्यावेळेसचंसुद्धा तुम्हाला सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व तुम्हाला इथं आवर्जून सांगायचं आहे। त्यानंतर आपला जो विषय आहे आपण सॉफ्ट स्किल्सचा विचार करतो पण इंटरव्ह्यू या गोष्टीचा विचार करतो आहे, त्याच्यामुळे इंट्रोडक्शन ऑफ इंटरव्ह्यू इथं आवर्जून लिहा। इंटरव्ह्यू म्हणजे काय, इंटरव्ह्यूचं मीनिंग लिहा, डेफिनेशन्स लिहा। त्यानंतर इंटरव्ह्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत, टाईप्स ऑफ इंटरव्ह्यूज। साधारणपणे 10 ते 12 इंटरव्ह्यूचे प्रकार आहेत जे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत असतो, जसं की फॉर्मल इंटरव्ह्यू, इनफॉर्मल इंटरव्ह्यू, स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, प्लॅन्ड इंटरव्ह्यू, अनप्लॅन्ड इंटरव्ह्यू, ग्रुप इंटरव्ह्यू, एक्झिट इंटरव्ह्यू, सो मेनी टाईप्स ऑफ इंटरव्ह्यूज आर देयर। त्या सर्व इंटरव्ह्यूची माहिती 1 बाय 1 व्यवस्थित एक्सप्लेनेशनने लिहा, आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे, साधारणपणे 1/2 पानाचं किंवा 2-3 पॅरेग्राफचं। तर हे सर्व मुद्दे तुम्हाला या प्रॅक्टिकलमध्ये लिहायचे आहेत। प्रॅक्टिकल नंबर 3 आहे तुमचं सॉफ्ट स्किल इंटरव्ह्यू, आणि त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्टिव्ह दिले, डेट दिले, गाईडचं नाव दिलं आहे, त्यानंतर मोड ऑफ प्रॅक्टिकल दिलं आहे। साधारणपणे प्रॅक्टिकल नंबर 3 पासून ते डेटपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी पहिल्या पानावर लिहायचे आहेत। तुमचं हे पहिलं पान असेल प्रत्येक प्रॅक्टिकलला, नावापासून ते डेटपर्यंत हे तुमचं पहिलं पान असेल, लक्षात ठेवा। आणि त्यानंतर जी काय माहिती सांगितली ती माहिती व्यवस्थित लिहा। त्यानंतर ज्यावेळेस प्रॅक्टिकल सबमिशनच्या डेटचा प्रश्न आहे, इथंसुद्धा प्रॅक्टिकल सबमिशनची डेट 13 नोव्हेंबर 2021 आहे। साधारणपणे 5 वाजेपर्यंत 13 तारखेला तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल न चुकता सबमिट करायचं आहे। जे वेळेवर सबमिट करणार नाहीत त्यांना मार्क्स मिळणार नाहीत, लेट सबमिशनचे मार्क्स काटले जातील। त्यानंतर मोड ऑफ द सबमिशन आहे, हे तर तुम्हाला चॉईस देण्यात आलेले आहे, तुम्ही स्वतः कम्प्युटराइज करू शकता किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पेजेसवरती प्रॅक्टिकल लिहून ते PDF फॉर्म करून किंवा PDFमध्ये कन्वर्ट करून मला सेंड करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे प्रॅक्टिकल कुठं सेंड करायचं आहे, जनार्दन KP@gmail.com या
मेल आय डीवरती तुम्हाला हे प्रॅक्टिकल सबमिट करायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलच्या संदर्भात मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न असू शकतो, सर किती पेजेसचं प्रॅक्टिकल लिहायचं आहे? प्रत्येक प्रॅक्टिकल जास्तीत जास्त 5 पेजेसचं असेल, 5 पेजेसपेक्षा जास्त प्रॅक्टिकल लिहायचं नाही, मॅक्सिमम 5 पेजेस आर एक्सपेक्टेड. तर अशा पद्धतीनं तुमचं प्रॅक्टिकल सबमिट करा, कम्प्लीट करा आणि सबमिट करा, आणि 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या ओरल एक्झामिनेशनसाठी तयार राहा. तर मित्रांनो, हे होते प्रॅक्टिकल्स. तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंका दूर झाल्या असतील असं मला वाटते, नसतील तर मला टेक्स्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि तुमचे प्रश्न सॉल्व्ह करा. मला वाटते इथे सर्व संपलेलं आहे. धन्यवाद, भेटूयात ओरल एक्झामिनेशनसाठी.